राज्यात निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेत सर्व प्रकारच्या मतदारांना आकर्षित करण्याचा सपाटा लावला होता। यातच निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा करण्याच्या अगदी काही वेळाआधी राज्य सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली आहे। याशिवाय अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना देखील बोनस दिला जाणार आहे। राज्यात होऊ पाहणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारने अनेक बैठका घेत अनेक महत्त्वाचे निर्णय जारी केले। समाजाच्या विविध घटकातील गेल्या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या सरकारने गेल्या काही दिवसात अनेक बैठका घेत पूर्ण केल्या। यातच मंगळवारी निवडणूक आयोगाच्या पत्रपरिषदेपूर्वी देखील राज्य सरकारने शेवटचा आणि महत्त्वाचा निर्णय घेत राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे। राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे। यात अंगणवाडी सेविका तसंच आशा वर्कर्सचा देखील समावेश करण्यात आलाय। सोबतच बृहन्मुंबई मनपा कर्मचाऱ्यांसाठी देखील 29,000 रुपयांचा बोनस देण्याची घोषणा करण्यात आली आहे। हा बोनस गेल्या वर्षीच्या तुलनेत 3,000 रुपयांनी जास्त आहे।